जागतिक खाद्य दिनानिमित्त नागपूरचे व संपूर्ण जगाचे सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी आज नवा वर्ल्ड रिकॉर्ड आपल्या नावी केलाय. तब्बल 6000 किलोचा चिवडा विष्णू मनोहर यांनी बनवून एक नवीन रिकॉर्ड रचलेला आहे. दिवाळीचे औचित्य साधत हा चिवडा बनवला गेलाय. यात नागपूर विभागातील लोकांनी येऊन चिवड्याचा आस्वाद घेतला आहे. तर चला बघूयात कसा बनलेला आहे हा 6000 किलोचा चिवडा आणि काय काय सामग्री यामध्ये टाकल्या गेली आहे. आज नागपूरकरांसाठी खूप मोठी बातमी आहे. ती म्हणजे आहे की विष्णू मनोहर यांनी पुन्हा एक रेकॉर्ड केलेला आहे. तो म्हणजे 6500 किलोचा चिवडा त्यांनी बनवलेला आहे आणि हा चिवडा संपूर्ण नागपूरकरांसाठी वितरित केला जातोय. त्याचप्रकारे वेगवेगळ्या शहरात देखील हा वितरित केला जाणार आहे. ही मोठी कढाई आहे. आपण पाहू शकता की दिवाळीच्या ऐन तोंडावर हा चिवडा बनवण्यात आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने हा जो आहे 6500 किलोचा इथे चिवडा बनवण्यात येत आहे. विष्णू मनोहर हे नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यंदा त्यांनी हा महाचिवडा बनवण्याचा रेकॉर्ड त्यांनी पार केलेला आहे आणि हा चिवडा करण्यासाठी वेगवेगळी सामग्री आपल्याला माहिती लागत असते. तर एक नव्हे, दोन नव्हे, तीन नाही, पाच नाही, दहा किलो नाही, तर 6500 किलोचा चिवडा इथे बनवण्यात आला. ही मोठी महाकडाई त्याच्यामध्ये हा चिवडा बनवण्यात आला आणि याचा आनंद घेण्याकरता, चिवड्याचा आनंद घेण्याकरता आपण बघू शकता की किती मोठी गर्दी इथे आलेली आहे. लोक इथे येऊन या महाचिवड्याचा आनंद घेत आहेत. त्याचसोबत आपल्यासोबत देखील कॅरी करून घरी घेऊन जात आहे. हातामध्ये आपण बघू शकता प्रत्येकांच्या, नागरिकांच्या चिवड्याचे बॉक्स आहे. ते इथेच हा चिवडा खात आहे आणि याचा आनंद घेत आहे. तर आपण बघू शकता की हा महाचिवडा बनवण्याकरता किती मोठी गर्दी असते आणि आपण बघू शकता ही कढई, याचे झारे आणि वेगळाच उपक्रम नेहमी हे राबवत असतात. अशा प्रकारे हा महाचिवडा इथे बनवण्यात आलेला आहे. अनेक रेकॉर्ड करणारे आपल्या सोबत आहे. आज ज्यांनी 6000 किलोचा चिवडा बनवलेला आहे, विष्णू मनोहर सर आपल्या सोबत आहे आणि अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावी दर्ज आहे. तर आज त्यांचा जो होता रेकॉर्ड तो होता महाचिवड्याचा आणि दिवाळी तोंडावर आहे आणि या वेळेवर त्यांनी एवढा मोठा उपक्रम राबवलेला आहे की 6000 किलो चिवडा बनवून लोकांना ते वितरित देखील करत आहेत. आपण विष्णू सरांकडनं जाणून घेऊया की काय मेहनत लागली आहे या चिवडा बनवायला. सर काय सांगाल की 6000 किलोचा चिवडा पण आज बनवलेला, एक रेकॉर्ड आपण हे करतोय. 6000 किलो क्वांटिटी असलेल्या भांड्यात केला आहे चिवडा. टोटल 3500 झाला. 2500 आम्ही हे केलं होतं पण आता 3500 झाला कारण लोक वाढत आहेत आणि मजा येते. वर्ल्ड फूड डे आहे तर याच्यासारखं अजून मोठं काम काय. सर आपण अनेक रेकॉर्ड करत असता आणि हा उपक्रम राबवताना ऐन दिवाळी आता आलेली आहे तोंडावर, तर कसं वाटतंय आणि या चिवड्यासाठी काय वेळ लागला, किती सामग्री लागली? छान वाटतंय. चिवड्यासाठी सामग्री आहे ती जवळपास पहिले 600 किलो चिवडी होती, त्याच्यानंतर 100 किलो शेंगदाणे, 100 किलो काजू किसमिस, 100 किलो डाळवं, त्याच्यानंतर 100 किलो कढीपत्ता, 400 किलो तेल, चिवडा मसाला जवळपास 250 किलो लागला आणि मेहनत लागली. रेकॉर्ड जे असतात ते काही वेगळेच असतात आणि नागपूरकर काय पूर्ण देशभरात वर्ल्डमध्ये आपण रेकॉर्ड हे करत असतात. तर हा चिवड्याचा रेकॉर्ड आपण कसं काय सुचलं की आपण आता हा चिवड्याचा उपक्रम राब. वर्ल्ड फूड डे आहे. 2 वर्ष दिवाळी कोणाची झाली नव्हती. दिवाळी याच महिन्यात आहे आणि या निमित्ताने चिवडा बनेल, घरोघरी जाईल, गोरगरिबांच्या मैत्री परिवार पुलक मंच यांच्यातर्फे हा वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातो आहे, जसं गडचिरोलीला जातो आहे, धारणीला जातो आहे. सर काय मेसेज देणार नागपूरकरांना आणि नेक्स्ट काय इव्हेंट राहणार आहे? नेक्स्ट इव्हेंट काय आहे हे तर माहीत नाही पण मेसेज हाच जाईल की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं काम करून लोकांची दिवाळी साजरी करा. नक्कीच खूप छान उपक्रम विष्णू सरांनी राबवलेला आहे. 3500 किलोचा चिवडा यांनी इथे केलेला आहे आणि 6000ची जी कढई आहे त्याच्यामध्ये केलेला आहे आणि लोकांची गर्दी आहे ती वाढत आहे. 1000 लोक येत आहे आणि चिवड्याचा आनंद घेत आहे. तर हा 6500 किलोचा चिवडा आता बनवून तयार झालेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात मोठ्या कढईमध्ये हा चिवडा बनवण्यात आला आहे आणि माझ्यापर्यंत देखील चिवड्याचा सुगंध येतो आहे. तर लोकांमध्ये किती उत्सुकता असेल आणि किती त्यांना चिवडा घेऊन खावंसं वाटेल, कारण की चिवड्याचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ते चिवडा बनवला आहे आणि इथे वितरणचं काम सुरू आहे. लोक रांगेत लागून इथे चिवडा घेत आहे. आपण बघू शकता लोकांच्या रांगा आहे, जेणेकरून हे चिवडा घेऊन त्याचा आनंद घ्यायचा आहे. नागपूरकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की विष्णू मनोहर यांनी पुन्हा एक रेकॉर्ड केलेला आहे. सर कसं वाटतं आहे महाचिवडा इथे बनवण्यात आला? हां नमस्कार, मी डॉक्टर संजय उत्तरवार, मी इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि विष्णूजी जे आहेत आमचे परम मित्र आहेत. तर आज ते 14वा विश्व रेकॉर्ड करायच्या मागे लागले आहेत की महाचिवडा करून आणि 3500 किलोचा चिवडा इथे होतो आहे आणि त्यामध्ये रामबंधू चिवडा मसाला आणि फूड्स मुंबई यांचं त्यांना सहकार्य लाभलेलं आहे. तर यातली महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो चिवडा बनतो आहे हा अनाथाश्रमामध्ये आणि
ज्या लोकांची दिवाळी नेहमी साजरी होत नाही त्या लोकांना हा वाटप होणार आहे, जेणेकरून हा चिवडा एक सामाजिक बांधिलकी जोपासत विष्णूजी हा कार्यक्रम घेत आहेत। आमच्या सर्वांच्या याला खूप खूप शुभेच्छा आहेत। नक्कीच, विष्णू मनोहर सर नेहमी नवीन नवीन उपक्रम राबवत असते, त्यांच्या नावे अनेक रेकॉर्ड आहे, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे, आपल्यासोबत काही लोक पण आहेत। सर कसं वाटते आहे चिवडा घेत आहे आणि आपल्या फॅमिलीला तुम्ही घेऊन आला? फॅमिली नाही आली माझी। अरे ते विष्णूंनाच बोला, ते त्यांचा इतका विक्रम आहे। आतापर्यंत मी त्यांचा पहिला महोत्सवापासून प्रत्येक महोत्सवाला हजर राहतो आहे। त्यांनी पहिले पनीर महोत्सव आयोजित केला होता IMA मध्ये, तो इतका सुंदर होते, त्यांच्या हाताला टेस्ट आहे। विष्णू मनोहरचं नाव घेतलं की त्यांचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला आठवत असतात, तर अशा प्रकारे लोक जे आहे ते आहे। मॅम काय सांगाल, कसं वाटते आहे? खूप छान वाटतंय, या इव्हेंटचा पार्ट व्हायला पण खूप छान वाटतंय आणि खूप लोकांना याचा लाभ होतोय। चविष्ट चिवडा सगळ्यांना बघायला मिळतो, की चविष्ट असतंच। विष्णू मनोहर हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, त्यांचे कितीक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेले आहे खाण्याला घेऊन, आणि आपण बघू शकता लोकांची गर्दी वाढतच आहे आणि लोक या चिवड्याचा आनंद घेत आहेत। कैमरा पर्सन अविनाश के साथ पिंकी खानोरकर, महाराष्ट्र TV24 नागपुर। इस दिवाली के अवसर पर अपने नए घर के सपने को करिए साकार पूजा बिल्डर्स एंड डेवलपर्स के साथ, जो आपके लिए लाए हैं एक खास उपहार। हम बनाते हैं आपके सपनों का घर दिवाली की ढेर सारी बचत और फायदों के साथ। मेरे लेआउट गणेश नगर नियर नंदन वन एंड आराधना नगर नागपुर स्थित रियांश एनक्लेव, जहां आपके लिए उपलब्ध है 2 BHK, 3 BHK लग्जरियस फ्लैट्स एंड 5 BHK पेंट हाउसेस। वेल फर्निश्ड हाउस, हाई क्वालिटी प्रोडक्ट से बना स्टाइलिश मॉड्यूलर किचन, बेस्ट लोकेशन, एक्सेलेंट प्लानिंग एंड कंस्ट्रक्शन, पानी की उच्चतम सुविधा और लिफ्ट फैसिलिटीज के साथ पार्किंग फैसिलिटीज भी उपलब्ध। तो अगर इस धनतेरस को मनाना है और भी खास, तो जुड़िए पूजा बिल्डर्स एंड डेवलपर्स के साथ। हमारा पता शॉप नंबर 3 अनवर आर्केड अपोजिट सुधांशु हॉल, बीडी पेड रोड, नागपुर। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट टू राजेश कावरे और 9049165611 पर, या कॉल करें 9325079500 पर। क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है? डोंट वरी, मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए USFDA अप्रूव्ड EECP ट्रीटमेंट, जिससे 80-90% हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियोप्लास्टी जैसी सर्जरी को टाला जा सकता है। अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।